निर्मिती प्रकाशनचं मस्त वाटतंय, मस्त. अनिलने एवढ्या कष्टातनं उभं केलं हे. मी आता माझ्या पुतण्याला सांगत होतो की अनिल हा तुळजापूरमधनं अनिलचा वडील इथं आला, शेतमजूर आला म्हणून, आणि शेतमजुरातनं पुन्हा पोरग शिकलं, आंतरजातीय लग्न केलं. आणि मजा वाटते मला हे सगळं बघताना की पुस्तकाच्या दुनियेत आलंय पोरग. म्हणजे एक शेतकऱ्याचं पोरग पुस्तकाच्या दुनियेत येऊन, कोल्हापुरात येऊन पुस्तक विकतंय, पुस्तक निर्माण करतंय, ज्ञान वाटतंय, ज्ञानाचं सगळं साधनं तो लोकांना देतोय, छापतोय, लोकांना बोलतं करतोय. अरे काय मजा वाटते या सगळ्या, या आता या पुस्तकाच्या त्याच्या या शॉपमध्ये, याला शॉप म्हणावं का नाही मला प्रश्न आहे, पण फारच बरं वाटतं ही सगळं. त्यांनी जिथली पुस्तकं तिथले तिथं लावल्याची. बरं, पुस्तकं नसती नाहीत, मोठमोठ्या लेखकाचे ग्रंथ आहेत हे सगळे ग्रंथ बघूनच खरं तर मजा वाटते. म्हणजे ग्रंथ हे काय असतंय की तुम्हाला ऊर्जा देणारं साधन आहे, ज्ञान देणारं साधन आहे पुस्तकं. आणि अनिल आयला, अनिल खरंच मजा वाटते बघ तुझ्याकडं. ते पूर्वी तिथं त्या शाहूपुरीत काय सगळा गोंधळच होता, सगळी मिनरं एकत्र असल्यासारखंच होतं. पण जागा वेगळा मस्त, आणि तू स्वतःच केल्यामुळे तर लई माझं वाटते यार, मस्तच. आय एम प्राऊड ऑफ यू, तुझं मस्त वाटते, मस्त. आणि तुझं अजून ते धडपड चावलं आहे ते तर बघून अजूनच मला माझं वाटते. कसलं लि केले यार प्राणी, ते काळे पुस्तकून येत राहील, ते छान आहे ती बघ, कसली आहे ती, मस्त होती, मस्त वाटतंय तर. आणि तू आणखीन ते अण्णाभाऊ समोर ठेवलंय, अण्णाभाऊच्या वरती खूप पुस्तक आहे तिथे, मस्त वाटत. तुझं ऑफिस बी चांगलं आहे असंच. आणि कार्यकर्ते सांभाळून पुस्तकाचा धंदा, ज्ञान वापरणं, सगळं देणं. आणि चांगला रे तू, अगदी सीसीटीव्ही कॅमेरे लावून पुस्तक दुकानात केलंय, म्हणजे काय मजाच आहे तिथे. छानच आहे, चाल, गुड लक, बेस्ट. मजा वाटते मला तुझं, आता शिस्तीत वाटतंय बघ हे सगळं. यायला नसतं आपली चळवळीतला कालवा नाही आता इथे, इथे शिस्तीत आहे चांगलं, मस्त चालते. खुर्च्या बिर्च्या लावून ठेवले ते आपल्या मीटिंगा बी घ्या, सभा बीतच घ्या. म्हणजे आता तुझं ते शाहू स्मारकाचे जे पत्रकार कक्ष आता बंद झाले, आता तिथं जायचं, तिथं एक 50 लोक जमा करायचे, तिथला कार्यक्रम ते आता इथंच सुरू झालाय. आणि स्वतःच्या मालकीचं इमारतीत आनंद असतो रे, स्वतःची वास्तू असणं म्हणजे काय, यायला मजाच असते मग, खरंच मस्त वाटते त्याला. काय काय लोकांची बरेच पुस्तकं जमा करून ठेवली तू. हे कोणाचे ग्रंथ आहेत रे हे? डॉक्टर सतीश कुमार पाटील. मस्तच आहे वा, आमच्या मित्राचा पण तू संग्रह केलाय की तू चांगला. चल मित्रा, तुला काहीतरी उत्तम कांबळेचं पुस्तक आहे, काळजात धावतोय सरससा, मस्त केलं यार तू. वसंतराव नाईक च्या जीवनावरती लिहिलेलं आहे. अनिल तू लका काय आता मजाच वाटते, ते बाबूराव गुरव येतेत का इकडं? छान आहे, मस्त वाटते बघ. हे काय मुक्त साळवेचं कळायचं आहे का रे? सोमनाथ चव्हाण, त्या सचिन गुरुने लिहिले बघ मुक्ता साळेवरती, मस्त वाटत ते पुस्तक. बारे ते सचिनचं ते मुक्ता साळेवरती. नागनाथ अण्णा नाईक बाबूराव गुरुने लिहिले वाटत अण्णाच्या वरती. चल
Da, pan anile cam cartu. Mala ita basavanna ce pustaka disat nait. Basavanna ce pustaka baret paie tu tangli bag. A, Mahatma Basavanna pan te kai? Farsa nai, asa te sagla sagla sanchi paie mala. To, Basavanna shiva ka maza hai kar. Ramaswami period hai tuja kade. Pan te, tangla hai mast. जात्यंताचा लढा राजेंद्र कुंभार आपला कृती कार्यक्रम तगा तुकारामाचाच कालवा चाललाय तर आज मी तुकारामाची त्या सदानंद मोरे आणि दाभोळकरांचं प्रकरण ते टाकलंय बघायला फेसबुकला ते सदानंद मोरेन वैकुंठ गमनाचं समर्थन केलंय आणि त्याच्यामध्ये सदानंद मोरेचा लेख दाभोळकरने छापला पण त्याचा प्रतिवाद करणारा आळसाळंकेचा लेख दाभोळकरने छापला नाही हे अनिर्दुर्दैव दाभोळकरने असं करायला नको होतं त्याच्यामुळे काय झालं दाभोळकर वैकुंठ गमनाच्या बाजूला गेला असं ते झालंय ते आणि ते काय ते नरभाऊ आमचे म्हणजे काय कवा काय करतील ते काय सांगता येत नाही मला तर कळलं ते त्या नानीच्या महाराजाच्या विरुद्ध लढले पण बाकी त्याच्या विरुद्ध लढायला नको म्हणले असं काहीतरी ते पण आणखीन ऐकलंय मी चल मस्तच आहे शांत